बघा, 25 रुपये प्रति किलोचा गहू आणि 30 रुपये प्रति किलोचा गहू यांचे मिश्रण 28 रुपये प्रति किलोला विकले तर त्यामध्ये असणाऱ्या दोन्ही गव्हांच्या प्रमाणांचे अनुक्रमे गुणोत्तर किती? मित्रांनो, गहू आहे दोन पद्धतीचा, 25 रुपये किलोवाला आणि गहू आहे 30 रुपये किलोवाला. ओके, हे 25 रुपये आणि 30 रुपये गव्हाचे भाव. आता त्यांचं मिश्रण 28 रुपये प्रति किलोला विकलं. यांचं जे मिश्रण आहे, लक्षात घ्या, हे मिश्रण, हा गहू एकमेकामध्ये मिसळून त्यांचं जे मिश्रण आहे लेकरांनो, ते मिश्रण 28 रुपये प्रति किलोला विकलं. किती रुपये? 28 रुपये. इथं 28 मांडा, त्यांचं मिश्रण विकलं 28 रुपये प्रति किलोला. तर प्रश्न असा, त्यामध्ये असणाऱ्या दोन्ही गव्हांच्या प्रमाणांचे अनुक्रमे गुणोत्तर किती? अशा पद्धतीची ही मांडणी करत जा. त्याच्यामधून आता ह्या ही जी रेष या लागली, इथं काय करायचं, या 30 मधून 28 वजा करायचे 2 सर. या 25 मधून 28 वजा होत नाहीत. ही जी रेष आहे, या रेषेवर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, अर्थात 28 मधून 25 वजा करा 3. म्हणजे हे ते गुणोत्तर असणार आहे 2 आज 3. मित्रांनो, प्रश्न होता तर त्यामध्ये असणाऱ्या दोन्ही गव्हांच्या प्रमाणांचे अनुक्रमे गुणोत्तर किती? 2 आज 3 हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे.